नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापालिका निवडणुकीत लोकांच्या समस्या घेऊन आपचा झाडू ही मैदानात। यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आपचा झाडू ही नागरिकांच्या समस्या घेऊन मैदानात ताकदीने उतरणार असल्याची घोषणा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी केली आहे। राज्यात 13 महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहे। यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचाही समावेश असून यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आपचा झाडू ही नागरिकांच्या समस्या घेऊन मैदानात ताकदीने उतरणार असल्याची घोषणा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी केली आहे। नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत घरोघरी जाऊन आपकडून संवाद साधला जात आहे। येणाऱ्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून KDMC च्या 44 प्रभागांमध्ये 133 नगरसेवक उभे करण्याचा मानस असल्याचे आम आदमी पार्टीचे धनंजय जोगदंड यांनी व्यक्त केलं आहे। आपचा असा असेल जाहीरनामा। गेली 24 वर्षे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता आहे, असे असताना देखील नागरिकांना नागरी सुविधांसाठी पायपीट करावी लागत आहे। गेल्या महिनाभरापासून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली भागात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे। यात महत्वाचे म्हणजे काही भागात अजूनही कर भरणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर काही भागात अजूनही पाणी चोरी आणि पाणी गळतीचे प्रकार समोर येत असतात। त्यामुळे जर या KDMC च्या निवडणुकीत निवडून आले तर दिल्लीप्रमाणे पाणी मोफत देण्याची आमची मनशा असल्याचे जोगदंड यांनी सांगितले। त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेने फेरीवाला धोरण अद्याप तयार केलेले नाही। एकीकडे ओपन लँड टॅक्स कमी करून बिल्डर्सला मदत केली, तर दुसरीकडे करदात्या नागरिकांच्या मालमत्ता करात मात्र कपात केलेली नाही। हा दुजाभाव हा KDMC च्या व्यवहारात दिसून येत आहे। वाहतूक कोंडीच्या समस्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। म्हणून लहान पक्षांना निवडणुकीत फटका। KDMC च्या निवडणुकीत पॅनल पद्धतीला विरोध केला होता, तसेच राज्यपालांकडे निवेदन देऊन पॅनल पद्धत नको, त्यामुळे लहान पक्षांना त्याचा फटका बसू शकतो। त्यामुळे ही पॅनल पद्धत रद्द करून एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत लागू करावी अशी मागणी करण्यात आली होती, मात्र याकडे लक्ष दिले नसल्याचे जोगदंड यांनी सांगितले। यावेळी कार्याध्यक्ष सुधाकर कदम, खजिनदार व्यंकटेश पेरुमल, शैलेंद्र सूर्यवंशी, रवी जाधव, रुपाली शेखदार, करुणा सातदिवे हे देखील उपस्थित होते। आरक्षणाची सोडत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये झालेली आहे। 44 प्रभागामधून एकूण 133 नगरसेवक या महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधीमधून निवडून जाणार आहे। आम आदमी पक्ष आवाहन करतो सर्व जनतेला, कल्याण डोंबिवलीकर नागरिकांना, की आम आदमी पक्ष हा जनतेचा पक्ष आहे। जनतेने, सामान्य लोकांनी जे शिकलेले आहेत, जे प्रोफेशनल आहेत, इंजिनियर, डॉक्टर, वकील, रिक्षाचालक, हमाली करणारे आमचे काही युवक असतील, महिला असतील, त्या सर्व नागरिकांना कल्याण डोंबिवलीकरांना की आम आदमी पक्षामध्ये आपण सामील व्हा। आपण आमच्याकडे निवडणुकीसाठी जनतेसाठी काम करण्यासाठी आपण या 133 वॉर्डामध्ये आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि जनतेसाठी आपल्याला काम करायचं आहे। गेल्या 25 वर्षापासून जे समस्या कल्याण डोंबिवलीकरांचा सुटलेला नाही आहे, जो प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, हॉस्पिटलचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, हे सर्व मुद्दे ऐरणीवरती आहेत आणि ह्या मुद्द्यांना घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत आणि हेच मुद्दे आमचे लोकांच्या मध्ये प्रचारासाठी सुद्धा असतील आणि हे सोडवण्यासाठी आम आदमी पक्षाचं कार्यकर्ते काम करतील। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।